नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजातर्फे आत्मक्लेश आणि अन्नत्याग उपोषण करण्यात येत आहे. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. मराठ्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात अशी मागणी यावेळी मराठा उपोषणकर्त्यांनी केली आहे. सकल मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं, त्यानंतर त्या ठिकाणी सगळे सोयरीची जी अधिसूचना आहे ती अधिसूचनाचं कायद्यात रूपांतर करून ते लागू करावं या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे 16 सप्टेंबर पासून त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. उपोषणाचा त्यांचा आजचा 6वा दिवस आहे. सरकारकडून कुठल्याही प्रकारे त्या उपोषणाची दखल घेतली जात नाही आहे आणि दादांची तब्येत जी आहे दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. आणि म्हणून सकल मराठा समाज नवी मुंबईच्या माध्यमातून आज छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी या आत्मक्लेश आणि अन्नत्याग उपोषणाची आम्ही सुरुवात केलेली आहे. आत्मक्लेश उपोषण यासाठी आम्ही करतोय की 27 जानेवारी रोजी राज्य सरकारने ज्या सगळे सोयरे अधिसूचनेचा ड्राफ्ट या ठिकाणी वाशीमध्ये दिला त्याचा गुलाल त्या ठिकाणी उधळला गेला आणि त्यावेळी मनोजदादांनी सांगितलं होतं की या गुलालाची आब या ठिकाणी सरकारने राखावी. दुर्दैवाने 6 महिने उलटून गेले तरी त्या सगळे सोयरे अधिसूचनेची त्या ठिकाणी अंमलबजावणी करण्यात आलेली नाही आहे.